राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जातीय. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकास यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. तर शिवसेनाही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. पाहूयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट. शिवसेना भाजपत मुख्यमंत्री पदावरून चांगलीच स्पर्धा रंगली असताना आता मुख्यमंत्र्यांच्या विकास यात्रेच्या घोषणेनंतर शिवसेनेनंही जन आशीर्वाद यात्रेची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपनं पक्ष विस्तारासाठी संघटन बांधणीचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर शिवसेनेनंही संघटन बांधणीचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे येत्या 18 जुलैपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. असा असेल आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा. 18 जुलै 2019 जळगाव, 19 जुलै 2019 धुळे आणि मालेगाव, 20 जुलै 2019 नाशिक शहर, 21 जुलै 2019 नाशिक ग्रामीण आणि अहमदनगर, 22 जुलै 2019 अहमदनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी. विधानसभा निवडणुकीसाठी 3 महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून चांगलीच तयारी केली जातीय. आधीच युतीत मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेनं जोर धरला असताना आता भाजप शिवसेनेत जनसंवाद यात्रेचीही स्पर्धा रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. ही यात्रा आम्ही लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काढणार असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. ज्यांनी आम्हाला लोकसभेत मतं दिली त्यांचे आशीर्वाद आणि ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकण्यासाठी ही यात्रा असल्याचं युवा सेनेकडून सांगितलं जात आहे. एक चांगलं अट्रॅक्शन आहे, त्यांचं एक खूप चांगलं कनेक्ट आहे आणि म्हणून सर्व शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आदित्य साहेबांना असं सुचवलं होतं की आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा असंच प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून जन आशीर्वाद यात्रा अशी आदित्य साहेब करणार आहेत. या जन आशीर्वाद यात्रेचं प्रमुख स्लोगन असणार आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेना भाजप महायुतीला मतं दिली त्या सगळ्या मतदार राजांचे आभार मानायचे आणि ज्यांनी कोणी मतं दिली नाही त्या सगळ्या मतदारांचे सगळ्या नागरिकांची मनं जिंकायची म्हणून आदित्य साहेब संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जन आशीर्वाद दौऱ्याच्या मार्फत पिंजून काढणार आहे. ही जन आशीर्वाद यात्रा येत्या 18 तारखेला याचा शुभारंभ होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेचा सर्वात पहिला टप्पा हा 18 तारीख ते 22 तारीख रोजी होणार आहे. 18 तारखेला जळगाव येथून जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर युतीत सकारात्मक वातावरण असलं तरी यंदा गाफील राहून चालणार नाही याची शिवसेना नेतृत्वाला पूर्ण कल्पना आहे. भाजपकडून अचानक दगाफटका होऊ शकेल या शंकेमुळे शिवसेनेनं 288 विधानसभा मतदारसंघाची तयारी करण्याचा निर्णय घेतलाय. आम्हालाही आमच्या पक्षाचा विस्तार करणं गरजेचं आहे म्हणूनच आम्ही ही यात्रा काढत असल्याचं युवासेनेकडून सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत जाण्यासाठी शिवसेनेला आपली ताकद वाढवावी लागणार आहे. यासाठीच शिवसेनेनं ही जन आशीर्वाद यात्रा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. असं काही नाही, आज प्रत्येक वेगळा पक्ष आहे, आमचा पण प्रसार झाला पाहिजे, त्या माध्यमातून आम्ही ही दौरा काढला आहे. प्रत्येक युवा सैनिक आणि शिवसैनिकाची ही मागणी आहे की आदित्य साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं. पण जे जसं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह साहेबांनी जे ठरवलं आहे त्याच्याच वरती होणार, त्याच्यात आम्ही बोलणं गैर आहे. मुख्यमंत्र्यांच्या विकास यात्रेच्या घोषणेनंतर आता शिवसेनेने देखील यात्रा काढण्याचं पाऊल उचललेलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे आणि याची सुरुवात देखील भाजपचा बाल्यकिल्ला असलेल्या जळगावमधूनच केलेली आहे. गेले अनेक दिवसापासून मुख्यमंत्री कोणाचा याची चर्चा चालू होती आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावं अशी चर्चा देखील काही दिवसांपासून चालू होती, त्याची सुरुवात आहे अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. एकूण 7-7 टप्पे या संपूर्ण यात्रेचे असणार आहेत. जवळपास महाराष्ट्राचा 4000 किलोमीटरचा टप्पा आदित्य ठाकरे पिंजून काढणार आहेत.
त्यामुळे येत्या काळात पूर्ण शिवसेना जी आहे महाराष्ट्रामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असं चित्र आता दिसायला स्पष्ट झालेलं आहे. शिवाजी काळे, साक्षी कबाडे, एम न्यूज, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.